आमदार अपात्रता प्रकरणी विधिमंडळामध्ये आज सुनावणी होणार आहे। मंगळवारच्या सुनावणीमध्ये उद्धव गटाची साक्ष नोंदवण्यात आली होती। मंगळवार आणि बुधवार अशी ही सुनावणी होती आहे। मंगळवारच्या साक्षीमध्ये उद्धव गटाची मंगळवारच्या सुनावणीमध्ये उद्धव गटाची साक्ष नोंदवण्यात आली होती। 30 नोव्हेंबर पर्यंतचा कालावधी देण्यात आलेला आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आमदार अपात्रता प्रकरणी विधिमंडळामध्ये सुनावणी होती आहे। काल देखील विधिमंडळामध्ये सुनावणी पार पाडली। या सुनावणीमध्ये उद्धव गटाची साक्ष नोंदवण्यात आले। आमदार अपात्रता प्रकरणी आज विधिमंडळामध्ये सुनावणी होणार आहे। सलग 3 दिवस ही सुनावणी पार पाडणार आहे। मंगळवारच्या म्हणजे कालच्या सुनावणीमध्ये उद्धव गटाची साक्ष नोंदवण्यात आली होती। काल उद्धव गटाचे नेते सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवण्यात आली, त्यामुळे आज सुनावणीमध्ये कोणता युक्तिवाद लढला जाईल याकडे सर्वांचं लक्ष आहे। आमदार अपात्रता प्रकरणी विधिमंडळात आज सुनावणी होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्याशी फोनद्वारा जोडले गेलेले आहेत। मनोज, आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी कालपासून सुरू आहे आणि आज नेमक्या कोणत्या गोष्टी तिथे चर्चेला जाणार किंवा कोणते युक्तिवाद होणार या संदर्भात काही माहिती आहे का? नक्कीच जानवी, आपण आमदार अपात्र प्रकरणावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यावरती न्यायालयाकडून 31 डिसेंबरची डेडलाईन दिल्यावरती काल आमदार अपात्र प्रकरणावरती सुनावणी पार पडली। 3 दिवस सुनावणी पार पडणार आहे। काल, आज आणि उद्या अशी ही सुनावणी पार पडणार आहे। आज सकाळी 11:30 विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीमध्ये विधिमंडळ सुनावणीची सुरुवात होईल। काल देखील आपण बघितलं तर आमदार अपात्र प्रकरणावर सुनावणी ही पार पडली। शिवसेना आणि उभाट्या गटाच्या वकिलांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युक्तिवाद झाला आणि आपण बघितलं तर शिवसेनेच्या वकिलांकडून उभाट्या गटाचे नेते सुनील प्रभू यांचीही साक्ष देखील नोंदवण्यात आलेली आहे। शिवसेनेचे वकील जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना त्यामध्ये अडचणीचे देखील प्रश्न विचारले। त्यात सुनील प्रभू हे या सुनावणीत मराठीत प्रश्नाची उत्तर देत होते आणि आपण म्हणजे विधानसभा अध्यक्ष प्रत्येक शब्दाचं इंग्रजी भाषांतर करून मग ते टाईप करत होते। त्यावर सुनील प्रभूंनी मराठीमध्ये प्रश्न विचारण्याची मागणी देखील केलेली आहे विधिमंडळाकडे। त्यावरती त्यांना उलट प्रश्न विचारताना शिंदेगडाच्या वकील महेश जेठमलानी यांनी तुम्ही आमदार अपात्रतेबाबत याचिका इंग्लिशमध्ये दाखल केली हे सत्य आहे का असा प्रश्न विचारला। त्यावर सुनील प्रभू यांनी या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटलं की हो, मी इंग्लिशमध्येच याचिका दाखल केली आहे। मी वकिलांमध्ये हिंदी आणि मराठीमध्ये सांगितलं होतं या याचिकेत काय लिहायचं ते सांगितलं होतं। त्यांनीही याचिका इंग्रजीमध्ये मांडली, त्यानंतर हे ते समजून घेतल्यावर त्यावर सही केलेली आहे। तसेच त्यावरती पुढील प्रश्न विचारताना जेठमलानी यांनी त्यांना विचारलं की तुमच्या वकिलांनी अपात्र याचिकेवर तुम्ही सही करण्यापूर्वी इंग्लिशमध्ये वाचून दाखवली का? यावर सुनील प्रभूंनी सांगितलं की इंग्लिशमध्ये वाचून दाखवण्यात आली, मी त्याच्या शब्दाश मराठीमध्ये अर्थ समजून घेतला आणि असे अनेक प्रश्न जेठमलानी यांच्याकडून सुनील प्रभू यांना विचारण्यात आले होते। त्यावरती सुनील प्रभू यांनी उत्तर देखील विधिमंडळात दिलेले आहे। त्यावरती आज देखील या सुनावणीमध्ये सुनावणी ही पार पडणार आहे आणि आज सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की या सुनावणीमध्ये कशा प्रकारे युक्तिवाद केला जातो। पुन्हा एकदा सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवली जाते का हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे आता आपण सर्वांचं लक्ष या सुनावणीकडे लागलेलं आहे, कारण की 31 डिसेंबरची ही डेडलाईन दिलेली आहे आणि 31 डिसेंबर पर्यंत याचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। जी जी, धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।